नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी मराठीमध्ये आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घर ऑर्गनाइज करण्यासाठी लागणारे काही उपयोगी असे ऑर्गनायझर्स जे तुम्हाला कुठलेही ड्रिल कुठेही स्क्रू वगैरे न करता वापरता येतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर रेंटल अपार्टमेंटमध्ये वगैरे राहत असाल जिथे आपल्याला बऱ्यापैकी ड्रिल वगैरे करणं पॉसिबल नसतं तिथे तुम्ही हे उपयोगी अशा ऑर्गनायझर्स वापरून तुमचं घर अगदी नीट आणि ऑर्गनाइज करू शकता सगळ्यात पहिलं ऑर्गनायझर आहे हे सिंक ऑर्गनायझर हे बनलं आहे स्टेनलेस स्टीलपासून हे तुम्ही किचनच्या सिंकच्या टॅबला म्हणजेच नळाला खूप इझिली अटॅच करू शकता यासाठी तुम्हाला कुठेही ड्रिल वगैरे करायची तर आवश्यकता नाहीच त्यासोबतच खूप इझिलीसुद्धा हे इन्स्टॉल होतं भांडे घासून झाल्यानंतर जे स्क्रबर आहे किंवा सोप आहे यात जर पाणी साचून राहिलं तर त्यात खूप घाण असा वास येऊ लागतो त्यासाठी तुम्ही या ऑर्गनायझरचा वापर करू शकता यामध्ये सोप किंवा स्क्रबर ठेवल्यानंतर यातील पाणी व्यवस्थित ड्रेन होतं आणि त्यामुळे हे ड्राय राहतात सो so, नेक्स्ट आहे हे स्टेनलेस स्टीलचं चार बार असलेलं किचन टॉवेल किंवा किचन नॅपकिन होल्डर किचन मध्ये किंवा बाथरूमच्या सिंक अराउंड किंवा बाथरूम मध्ये वगैरे किचन नॅपकिन्स किंवा हँड टॉवेल्स वगैरे हँग करण्यासाठी तुम्ही या ऑर्गनायझरचा वापर करू शकता जिथे तुम्हाला हे ऑर्गनायझर लावायचे सगळ्यात आधी ती जागा साफ करून घ्या म्हणजे तिथे जर डस्ट वगैरे असेल तर ती सगळ्यात आधी क्लीन होऊन जाईल त्यानंतर याला एक सेल्फ ॲडेसिव्ह टेप दिलेला आहे सिम्पली हा ॲडेसिव्ह टेप याला अटॅच करून घ्या यावरचा एक ट्रान्सपरंट लेअर काढल्यानंतर सिम्पली त्या सरफेसला हे ऑर्गनायझर आपल्याला चिटकून घ्यायचं आहे यासाठी तुम्हाला खूप कमी जागा लागेल अगदी कुठेही प्लेन सर्फेसवरती तुम्ही हे ऑर्गनायझर लावू शकता किचन टॉवेल्स फेस नॅपकीन्स बाथरूम ऍक्सेसरीज वगैरे लावण्यासाठी तुम्ही या होल्डरचा वापर नक्की करू शकता नेक्स्ट आहे हे खूप युजफुल असं हँगर जे तुम्ही बाथरूमच्या दरवाजावरती किंवा वॉर्डरोब किंवा कुठल्याही कॅबिनेटच्या दरवाजावरती खूप इझिली हँग करू शकता बाथरूम मध्ये कपडे वगैरे हँग करण्यासाठी वॉर्ड्रोम मध्ये ज्वेलरीज पर्स किंवा हेअर ॲक्सेसरीज वगैरे हँग करण्यासाठी युजफुल अशा या हँगरचा तुम्ही वापर करू शकता नेक्स्ट आहे हे खूप युजफुल असा कर्टन रॉड घरामध्ये तुम्हाला कुठेही जर पडदे लावायचे असतील तर विदाउट एनी ड्रिल विदाऊट एनी स्क्रू खिडक्यांमध्ये किंवा दरवाजामध्ये किंवा बाथरूममध्ये शॉवर कर्टन्स लावण्यासाठी सुद्धा तुम्ही या एक्सपांडेबल रॉडचा वापर करू शकता हा कर्टन रॉड कसा वापरायचा कसा इन्स्टॉल करायचा याचा एक डिटेल मध्ये व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे ज्याची लिंक मी तुम्हाला याच व्हिडिओच्या एंडला देईल तर त्या व्हिडिओवरती जाऊन तुम्ही याची पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहू शकता आपल्या छोट्याशा किचनमध्ये सुद्धा जास्त जागा जर तयार करायची असेल तर त्यासाठी तुम्ही ही बास्केट वापरू शकता तर आपल्या किचन काउंटरवरती किंवा एखाद्या कॅबिनेटला अशी ही साधी बास्केट आपल्याला अडकून घ्यायची आहे कुठे ड्रिल वगैरे न करता आणि या बास्केटमध्ये जी जास्त जागा तयार झाली आहे यामध्ये तुम्ही आपला मसाल्याचा रोजचा डबा चहाचे कप्स किंवा जर माठा शेजारी किंवा पाण्याच्या फिल्टर शेजारी ही जर बास्केट ठेवली तर तिथे रोजचे पाण्याचे ग्लास एक्स्ट्रा प्लेट्स अशा बऱ्याचशा वस्तू तुम्ही बास्केट या बास्केटमध्ये ठेवू शकता अगदी आडवी किंवा उभी कुठल्याही प्रकारामध्ये या बास्केटचा वापर केला जाऊ शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी अडकून घ्यायची आहे कुठे वगैरे वगैरेसुद्धा करायची गरज नाही तर फक्त किचनमध्येच नाही तर तुमच्या कपड्यांच्या कपाटामध्ये किंवा स्टडी टेबलच्या आसपास जर तुम्हाला एक्स्ट्रा जागा तयार करायची असेल तर त्यासाठी या बास्केटचा वापर नक्कीच केला जाऊ शकतो आपल्या आधीच्या या बास्केटप्रमाणेच हा आहे एक मग किंवा कप होल्डर बास्केटप्रमाणेच कुठल्याही कॅबिनेटच्या आतमध्ये हे आपल्याला अडकून द्यायचं आहे यानंतर यामध्ये तुम्ही अगदी रोजचे चहाचे कप किंवा कॉफीचे मग स्वयंपाकासाठी लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू म्हणजे चमचे चहा गाणी कात्री वगैरे ज्या वस्तू आपल्याला रोज अगदी हँडी लागतात अशा वस्तू यावरती अडकून ठेवू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी कमी जागेत सुद्धा हे ऑर्गनायझर बसलं जातं याला कुठेही ड्रिल वगैरे करायची सुद्धा गरज पडत नाही आपल्या किचनमध्ये बऱ्याचशा अशा जागा असतात की त्या भरपूर मोठ्या उंचीच्या असल्या तरी त्या एका कप्प्यात अगदी लिमिटेडच वस्तू बसतात आणि त्यामुळे त्या कंपार्टमेंटचा पुरेपूर वापर आपण काही करू शकत नाही मग अशा वेळेस हे मल्टीपर्पज जे एक्सपांडेबल असं स्टोरेज रॅक आहे त्याचा वापर तुम्ही इथे करू शकता जसं की इथे तुम्ही पाहताय माझी जी, जी रोजची क्रॉकरी आहे ती ठेवण्यासाठी या दोन स्टँडचा मी इथे वापर केलेला आहे त्यामुळे या स्टँडच्या वरती आणि खाली भरपूर अशा वस्तूही ते बसल्यात माझ्या सगळ्या क्रॉकरी या एकाच कंपार्टमेंटमध्ये व्यवस्थित ऑर्गनाईज झाल्या आहेत तर आपल्या किचनमध्ये किंवा घरामध्ये जागा कमी जरी असली तरी त्या जागेचा पूर्णपणे वापर करून भरपूर अशा वस्तू ठेवण्यासाठी या मल्टीपर्पज अशा ऑर्गनायझरचा वापर तुम्ही इथे करू शकता रोजच्या स्वयंपाकातील नॉनस्टिक पॅन तवे किंवा कढया लाटणं पोपट अशा बऱ्याचशा वस्तू ठेवण्यासाठी हे एक हेवी ड्युटी पॅन स्टँड आहे आपल्याकडे जशी जागा आहे तसं आडवं किंवा उभं हे स्टँड तुम्ही मांडू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये जेवढे काही नॉनस्टिक भांडी आहेत कढाया वगैरे असतील ते ठेवण्यासाठी हे स्टँड मी वापरते सेपरेट ही भांडी ठेवल्यामुळे नॉनस्टिक भांड्यांवरती अजिबात स्क्रॅचेस वगैरे येत नाही आणि त्यामुळे आपले नॉनस्टिक भांडे बरेच दिवस असेच व्यवस्थित राहतात एकात एक ठेवलं की या नॉनस्टिक भांड्यांना स्क्रॅचेस येतात त्यामुळे स्पेशली नॉनस्टिक पॅन ठेवण्यासाठी मी हे स्टँड बरेच वर्ष झाली आहे वापरते आहे रोजचा स्वयंपाक करत असताना आपल्या किचन ओट्यावरती बऱ्याचशा अशा हाताशी आपण वस्तू ठेवतो या वस्तू जर अशाच किचन ओट्यावरती पसरून ठेवल्या तर त्यामुळे आधीच किचन ओटे खूप लहान असतात त्यामुळे जागाही कमी पडते किचन ओट्यावरती नेहमी पसारा वाटतो तर हाताशी लागणाऱ्या या रोजच्या वस्तू ठेवण्यासाठी माझ्या किचन ओट्याच्या आकारानुसार इथे मी एक टू टायर रॅक हा वापरलेला आहे यावरती ज्या काही रोजच्या वस्तू मला लागतात जसं की मिठाचा तेलाचा डब्बा साखरेचा वगैरे डब्बा हे अशा छोट्या मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी हा टू टायर रॅक खूपच उपयोगात पडला आणि त्यामुळे पसाराही कमी वाटतो अगदी छोट्याशा जागेमध्ये आपल्या बऱ्याचशा वस्तूही व्यवस्थित बसतात तर फक्त किचनमध्येच नाही तर तुमच्या सिंक चाराऊंडसुद्धा रोजच्या क्लिनिंग टूल्स साहित्य वगैरे ठेवण्यासाठी या टू टायर रॅकचा तुम्ही नक्कीच वापर करू शकता कमी जागेमध्ये भरपूर वस्तू ठेवण्यासाठी लागणारे हे सगळे ऑर्गनायझर ज्याला कुठल्याही ड्रिलिंगची गरज नाही स्क्रूजची गरज नाही हे सगळे ऑर्गनायझर मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केले आहे तर तुम्हालासुद्धा हे जर परचेस करायची असतील तर त्याची पर्चेस लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या कमेंटमध्ये नक्की देईल तुम्हाला यातला कुठलाही ऑर्गनायझर परचेस करायचा असेल तर तुम्ही त्या लिंकवर जाऊन हा परचेस करू शकता आय होप की आजचा हा व्हिडिओ तुम्हालासुद्धा नक्कीच उपयोगाचा ठरला असेल आणि माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा हे अगदी फ्री आहे सबस्क्राईब बटनसमोर एक नोटिफिकेशन बेल आहे तेसुद्धा प्रेस करायला विसरू नका